दरम्यान दादरच्या इमारतीतील संजय राऊतांचा फ्लॅट जप्त करण्यात आलाय. त्याच घराच्या बाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जयश्री मोरे यांनी. आपण आता संजय राऊत यांच्या दादर मधला जो फ्लॅट आहे या फ्लॅटच्या खाली आहोत. आपण पाहतोय की ही जी इमारत आहे याला गोल्डन कोर्ट असं म्हणतात. 32 माळ्याची ही इमारत आहे आणि त्यांचा फ्लॅट जो आहे तो 25व्या मजल्यावर आहे. आणि आपण पाहतोय की या ठिकाणी त्यांनी अनेक वेळा पत्रकार परिषद देखील घेतल्या होत्या. संजय राऊत अनेकदा ईडीचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती बोलले होते. आणि त्यानंतर आपण पाहतोय की या ठिकाणी आता संजय राऊत यांची जी संपत्ती आहे ती आता अटॅच करण्यात आलेली आहे. त्यांचे अलिबाग मधले बंगले असतील किंवा दादर मधील हा 2BHK फ्लॅट जो आहे तो देखील आता जप्त करण्यात आलेला आहे, सील करण्यात आलेला आहे अशी माहिती जी आहे ती किरीट सोमय्या यांनी आपल्याला पत्रकार परिषदेद्वारे दिलेली आहे. आणि आपण पाहतोय की आता या ठिकाणी पाहिलं तर कोणतेही ईडीचे अधिकारी या ठिकाणी नाहीयेत. त्याच प्रकारे जर पाहिलं तर पोलिसांचा हवा तसा मोठा बंदोबस्त जो असतो तो देखील आपल्याला इथे पाहायला मिळत नाही. मात्र आपण आतमध्ये जाण्याचा जर प्रयत्न केला तर या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक आहेत ते आपल्याला आतमध्ये जाऊ देत नाहीत, माहिती घेऊ देत नाहीत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर इकडच्या अनेक जे रहिवासी आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा देखील आपण प्रयत्न केला. मात्र ते या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीये. आणि आपण पाहतोय की संजय राऊत हे दिल्लीत आहेत. दिल्लीत गेल्यानंतर आपण पाहिलं की त्यांचे जे फ्लॅट्स आहेत ते आता अटॅच करण्यात आलेले आहेत. अनेकदा संजय राऊत हे ईडीवरती बोलले होते, त्यांना त्यांनी धारेवरती घेतलं होतं. आणि त्यानंतर आपण पाहतोय की त्यांचे जे फ्लॅट्स आहेत ते आता अटॅच करण्यात आलेले आहेत. त्याचप्रकारे आपण पाहिलं तर गोरेगाव मधील जो पत्राचा प्रकरण आहे त्या संदर्भात त्यांची पत्नी वर्षा राऊत यांची देखील चौकशी करण्यात आली होती. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता हा जो फ्लॅट जो आहे तो आता अटॅच करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात आता घडामोडी घडत असल्याचं आपण पाहत आहोत. कॅमेरामन नितीन बोराडेसह जयश्री मोरे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.